मैजिक इन सारीज म्हणजे काबरा विवाह महोत्सवानिमित्त घेऊन आलेत एक्सक्लुसिव वेडिंग कलेक्शन. संपर्क क्रमांक 9890635409. शिवाजी रोड शालिमार या भागात राहणारे रेहना रफीक शेख आणि त्यांचे पती रफीक सुलेमान शेख यांनी आपल्या मुलाला वाहन घेऊन देण्यासाठी आणि घर खर्चासाठी शालिमार नेहरू गार्डन जवळील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेतून 2 लाखांची रक्कम काढली होती. दुपारी 1 ते 1:30 दरम्यान ते ही रक्कम काढून घराच्या दिशेने जात असताना त्यावर पाळत ठेवलेल्या दोघा चोरट्यांनी मागून दुचाकीवरून येऊन रेहना शेख यांच्या हातातून रोख रक्कम 2 लाख ठेवलेली बॅग हिसकावून नेत शालिमारच्या दिशेने पोबारा केला. रेहना शेख व पती यांनी त्यांचा पाठलाग केला, मात्र हे चोरटे दुचाकीवर असल्याने त्यांना पकडणं शक्य झालं नसल्याचं घटनेतील पीडितांकडून सांगण्यात आलंय. मेरा नाम रेहना रफीक शेख और हम बैंक में डेढ़ के दरमियान गए, लगता शायद हम अंदर वहाँ से 1:40 के कितने मिनट पे बाहर निकले हम. तो अब हमको तो मालूम नहीं कि पीछे ऐसा कभी हमारे हमने बहुत बार ऐसे हम पेंशन लाने को भी जाते थे तो हम दोनों साथ में ही जाते थे, साथ में ही आते थे हम. कभी ऐसा नहीं हुआ ना, अभी ज़िंदगी में सोचे भी नहीं थे ऐसा क्या ये ऐसा हादसा होगा. वो 2 लाख और 7 वेतन के थे और कुछ हमारे पहले के होंगे ऐसे मिला के 2 लाख. तो मैंने बोली 2 लाख निकाल लेती, लड़के को मैं रिक्शा दिला देती. मैंने बोली हम कुछ घर में खर्चा वगैरह न्याज वगैरह करने का ऐसे सोची थी मैंने, पर लेकिन वो पीछे से आए, उन्होंने खचेटे और नीचे गिरा दिए. मैं सिविल हॉस्पिटल में सर्विस को था, मेरे रिटायरमेंट में पैसे थे उधर बैंक के अंदर. तो हम पेंशन देखने कौन सी बैंक में महाराष्ट्र ऑफ पे. तो हमने सोचे पेंसिल आई होंगी तो हम पेंसिल देखने गए थे, खास बोले तो पेंसिल देखने गए थे. इसने क्या बोले, कोई जान लो बोले काम करो बोले, बच्चे को रिक्शा दिला देंगे बोले, पैसे काट लो बोले, कुछ छोकरी को भेज देंगे बोले पैसे. मैंने ठीक है काट ले पैसे. हमने 2 लाख रुपए काटे बैंक के अंदर से, हमने मोजे दीजिए वहाँ बैठ के. हम जैसे बैंक से बाहर निकले, मैं आगे मेरा और पीछे थी, मैं हम दोनों साथ में, फिर बाद में साथ में हो गए हम. पीछे से 2 स्कूटर टू व्हीलर के ऊपर आए बैग पर आने लगे, उन्होंने झटका मार के मेरे ऑटो को भी गिरा दिए. 2 लाख रुपये लेके बात करें. दिवसेंदिवस शहरात चोरी मंगळसूत्र चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होऊन चोरट्यांच्या मनात पोलिसांचा धाक राहिला की नाही असाच प्रश्न आजच्या भर वस्तीत झालेल्या चोरीच्या घटनेकडे बघितल्यावर येत आहे. त्यामुळे हेल्मेट सक्तीसोबतच शहरात घडणाऱ्या चोरी चेन स्नॅचिंग यांसह आदी गुन्ह्यांना आळा कसा बसेल याकडे देखील लक्ष देणं गरजेचं झालं आहे. तेव्हा पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी अशा वाढत्या घटनांना आळा बसण्यासाठी वेळीच योग्य ती पावले उचलावी व धार्मिक महत्त्व असलेल्या मंदिरांच्या शहराची ओळख ही वाढत्या गुन्हेगारीचं शहर म्हणून नको व्हायला एवढीच अपेक्षा आता सर्वसामान्य नागरिक करत आहेत. 9 न्यूजसाठी प्रतिनिधी इसाफ कुरेशी, नाशिक.